पुण्यामध्ये दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. पुणे महापालिकेत याच वादातून राडा झाला. सकाळी 9 वाजता ज्यांनी दादोजी कोंडदेवांची प्रतिमा ठेवली त्यांनी 2 तासांतच ती हटवलीही. पाहूया नेमकं काय होतं हे नाट्य. पुणे महापालिकेच्या प्रांगणातला हा राडा. या राड्याचं निमित्त शोधायचं असेल तर तब्बल 6 वर्ष मागे जावं लागेल. 6 वर्षांपूर्वी पुण्याच्या लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला. मराठा संघटनांच्या दबावातून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात हा पुतळा हटवला होता. दादोजी कोंडदेवांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत ब्राह्मण महासंघानं हा विषय पुन्हा उकरून काढला. लाल महालातून हटवण्यात आलेल्या पुतळ्याची इतर ठिकाणी स्थापना करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रांगणात दादोजींच्या प्रतिमेचं पूजन केलं. सकाळी 9 च्या दरम्यान म्हणजे महापालिकेतली वर्दळ वाढण्यापूर्वीच त्यांनी हा कार्यक्रम उरकून घेतला. मला संभाजी ब्रिगेडियन प्रतिमा भाग काढली गेलेली नाही. तुम्ही जर माझ्या सकाळची व्हिडिओ बघितले असतील 9 वाजता तर मी तेच सांगितलं होतं की एक तासभर आम्ही प्रतिमा ठेवणार आहोत आणि नंतर परत घेऊन जाणार आहोत. कारण महानगरपालिकेची जागा आमची काही खाजगी मालमत्ता नाही, आमची खाजगी जागा नाही आहे. तिथं दादोजी त्यांनी आश्वासन जे दिलं होतं आम्हाला की सत्तेवर आल्यानंतर आम्ही ते बसू त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यावी या उद्देशाने आम्ही तिथं केलं. तासभर आम्ही थांबलो आणि आम्ही ती प्रतिमा घेऊन जात आहोत. ते आले नसते तरी आम्ही ती प्रतिमा घेऊनच जाणार होतो. ब्राह्मण महासंघाच्या या आंदोलनाची कुणकुण लागताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. 2 संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता आणि कुठलाही आदेश नसताना सुद्धा ब्राह्मण महासंघाने या ठिकाणी बसवले. या उपरांत आम्ही या ठिकाणी महापौरांना घेराव घालणार आहोत. त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही आनंद हवे आणि ब्राह्मण महासंघावरती जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही तुम्हाला येतनं पुढं महानगरपालिकेत रोज घेराव घालत जाऊ. या ठिकाणी महानगरपालिकेच्या एकाही सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी प्रतिमा लावणाऱ्यांना विरोध केलेला नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांती काय असू शकत नाही. आणि या सगळ्यांना महापौर मुक्ता टिळक यांचा छुपा पाठिंबा आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. जवळजवळ 1/2 तास हा राडा चालल्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रांगणातली दादोजींची प्रतिमा काढून घेतली. त्यानंतर वातावरण शांत झालं. बोथट पुतळे पथा पथांवर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका, ही कुसुमाग्रजांची कविता. जाता जाता त्यांची आठवण झाली. अश्विनी पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.